आणि या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. कीर्तन रूपी सेवेत करता लिहिलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध साधू वैरक याचे मूर्ती भक्त पुतळे जगद्गुरु जगन्मान्य जगद्व्यापक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा वात्र यांच्या परिचयाचा पाठातला. या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नामचिंतन तुकोबाराय यांनी कसं केलं आणि ते करत असताना महाराजांची कोणती अवस्था महाराजांना प्राप्त झाली याचं यथार्थ वर्णन करणारा अभंग विठ्ठल आणि या नगरीमध्ये या ठिकाणी दोन तपाची पूर्तता करत असताना आणि अतिशय या ठिकाणी प्रेमानं आनंदानं 24व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ग्रामस्थ मंडळी संयोजक आयोजक नियोजक कार्यकारी मंडळ पंचकृषीतील कीर्तनकार प्रवचनकार गुणीजन गायक वादक सर्वांचे असणारे अथक परिश्रम मला सांगितलं ताई नाव कोणाचंही घेऊ त्यामुळे चला त्यांची पहिली पंगत आहे आणि पहिल्या पंक्तीचे जे मानकरी आहेत त्या पहिल्या पंक्तीच्या मानकऱ्यांनी ही सेवा माझ्यापर्यंत सुपूर्त केलेली आहे आणि म्हणून निश्चितच या ठिकाणी अतिशय सुंदर भव्य दिव्य स्वरूपात ह्या आपल्या सप्ताहाचं नियोजन आहे. कार्य निर्माण होण्याकरता बाबा योग यावा लागतो. 24 वर्षापूर्वी ज्यानं आपलं ठरवलं असेल या गावामधल्या लोकांनी की या गावामध्ये टाळ वाजले पाहिजे संतोष दादा ज्याने ठरवलं असेल की 24 वर्षापूर्वी या गावामध्ये सप्ताह चालू झाला पाहिजे या गावामध्ये या ठिकाणी भजन कीर्तन चालू झालं पाहिजे मला असं वाटतं. पहा आमच्यासारख्या बाबा नवीन कीर्तनकारांचा एखाद वेळेला सन्मान नाही झाला ना तरी चालेल. आमच्यासारख्यांची नावं ग्रामस्थांनी नाही घेतली तरी चालेल पण 24 वर्षापूर्वी ज्यांनी या सप्ताहाला सुरुवात केली ती माणसं आज जर जिवंत असतील ना मला वाटतं सर्वप्रथम त्यांचा सन्मान झाला कारण त्यांनी ठरवलं असतं गावामध्ये दुसरंही काही चालू केलं असतं नाही का. पण चला या ठिकाणी मी सांगेल तुम्हाला एक कल्याचा नवे हा खेळ म्हणून मेळ मिळविला सगळ्यांना एकत्र घेतलं. त्या काळामध्ये मला वाटत नाही की 24 वर्षापूर्वी साधन होती काही होतं पण तरी सुद्धा गावामध्ये टाळ वाजले ही परंपरा बाबा चालू राहिली. आता मंडप मोठा झाला सिस्टीम चांगली झाली टाळकरी आपल्याला भरेभर जास्त भेटायला मिळाले कलाकारांची मांदियाळी गोळा व्हायला लागली आणि म्हणून या ठिकाणी एक देखणं स्वरूप आपल्या सप्ताहाला आलेलं आहे आणि निश्चित या ठिकाणी तुम्ही सर्वांनी मला आमंत्रित केलं हे करून तुमचं माझ्यावरती कायम स्वरूपी राहणार आहे. ज्ञानोपराया तुकोबाराया जशी बुद्धी देतील तसे या अभंगावरती मी बोलणार आहे. फक्त बसलेल्यांना पहिल्या दिवसाच्या काही सूचना परत कीर्तनकार तुम्हाला कोणत्या सूचना 4 दिवस करणार नाही आता फक्त ऐका मी तुम्हाला बोललं पाहिजे काय म्हणते तुमचं बोला पटकन बरोबर की नाही. आणि म्हणून या ठिकाणी पहिली सूचना अशी आहे की ज्या वेळेला आपण कीर्तनाला येतो आपला टाइम अतिशय सुंदर आहे. एकतर 7 ते 9 कीर्तन म्हटलं ना सगळे फ्रेश असतात का कारण त्यातल्या त्यात महिला वर्गांचा याच्यामध्ये बाबा समूह जास्त भेटतो कारण त्यांना माहितीये जेवण बनवायचं बरोबर की नाही. आणि मग एकदा का पप्याची आई बाबा कीर्तनाला आली की पप्याच्या बापाची इच्छा नसली तरी त्याला यावं चला म्हणजे 7 ते 9 टायमिंग अगदी परफेक्ट टायमिंग आहे आणि त्यातल्या त्यात मंडपाला शोभा वाढवणारी तुम्ही पहिल्या दिवसाची संख्या अतिशय उत्तम आहे. नंतर पहिल्या दिवसाचं कीर्तन म्हटलं का त्याच्यामध्ये बरीच दुराव्यस्था असते. एकतर ते टायमिंगवर चालू होत नाही सिस्टीम लागत नाही बराच गोंधळ असतो पण तुमचं गाव म्हणजे अगदी मला वाटतं त्यामध्ये अपवाद असणारं गाव आहे. मग आता एक करा फक्त सूचना इतक्या आहेत. एक बसताना थोडं ताड बसा सर्वांगाची कान करून चिंता नाही का आणि ज्या ज्या वेळेला परमात्म्याचं भजन होईल त्या त्या वेळेला पारकरी संप्रदायाचा दंडके पहिल्या दिवशी कीर्तनकारांना नामावरती बोलायचं असतं नामाची महती सांगायची असते आणि मग आजच्या दिवशी बघा विठुरायाचा जयघोष झालाच पाहिजे त्याकरता हातानं मुखानं करिटाळी बोला मुखी आणि विशेषत्वानं म्हणजे
युवा कीर्तनकार माझ्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन त्यांनी उभं राहावं, इकडे आपले नवोदित प्रवचनकार त्यांनी इकडे या ठिकाणी माझ्या डाव्या बाजूला थांबवं, तसे जाण्याकरता चारच लागतात आणि आपल्याला परफेक्ट सापडले सगळे, त्यामुळे मी काही टेन्शन घेत नाही. त्यातल्या त्यात चोपार अतिशय सुंदर, अगदी मावळे महाराजांचे मावळे शोभतात, काय म्हणतात. जर काही ठिकाणी गेलो तर असे चोपदार असतात का, त्या चोपदाराला धरायला दोन चोपदार ठेवावे लागतात. हे बरं आहे आपलं चांगलंय आणि यांची जोडी मात्र तेवढी खास आहे बरं का. अतिशय सुंदर चोपदार आहेत आमच्या समोरीवर आलेले जगताप महाराज असतील, ही सगळी प्रेमाची मंडळी या ठिकाणी तुम्हाला लागली. काय असतं पहा, या ठिकाणी बघा कोण कोणासाठी येतं, कोणाला कोणासाठी वेळ नाही, काय यशाचा देवा नाही धंदा. पण जर ही सगळी माणसं तुमच्याकडे येत असतील ना, मला असं वाटतं याचा अर्थ एक नक्की आहे की पहिल्याच दिवशी जर इतके टळकरी इतके या ठिकाणी कलाकार जर तुमच्या गावात येत असतील तर कोंडिवडे गाव हे प्रेम करायला एक नंबर गाव आहे हे म्हणायला काही शंका आहे. कारण कोण नाही बाबा जमत कोणासाठी, पण ही ग्रामस्थ मंडळी प्रेमळ आहे म्हणून तुमच्या करता ही लोक जमली. ऐका, तुकोबाराया एका साधकानं विचारलं की तुकोबाराया घरादारावरती तुळशी पत्र ठेवलं अखंडरित्या परमात्म्याचं चिंतन तुम्ही केलं, चला गोरावडा म्हणू नका, भंडारा म्हणू नका, भावचंद्र म्हणू नका, रोज एका डोंगरावरती जायचं आणि विठ्ठल विठ्ठल मुखानं नामचिंतन करत राहायचं, त्या देवाचा ध्यास करत राहायचा. महाराज सांगा ना काय मिळालं तुम्हाला. महाराजांनी उत्तर देताना सांगितलं, बाबा रे जगामध्ये प्रत्येक जण सुखाची अपेक्षा करतोय, प्रत्येकाला असं वाटतं काय की मला सुख प्राप्त झालं पाहिजे, प्रत्येकाची धडपड फक्त आणि फक्त सुखाकरता आनंदाकरता आहे. मग महाराजांनी उत्तर देताना असं सांगितलं, बाबा रे मी जे साधना केली त्याचा परिणाम असा घडला की त्या साधनेच्यामुळे माझ्या चित्तामध्ये मला समाधान प्राप्त झालं. तुम्ही ऐकताय ना सगळे जण, हो वारकरी ऐका, महाराजांची भाषा आहे, महाराज आपल्याशी बोलतात. सदा नाम घोष करो हरी कथा, मी सतत देवाचं नाम चिंतन केलं, कीर्तन केली, कथा केल्या आणि त्याचा परिणाम काय घडला, तर तेने सदा चित्ता समाधान, चित्तामध्ये माझं समाधान प्राप्त झालं. आता ऐका, चित्तामध्ये समाधान प्राप्त झालं महाराज ठीक आहे आम्हाला कळालं, पण संसारामध्ये समाधान नाही का. महाराजांनी उत्तर देताना सांगितलं, बाबा रे संसार आम्ही केला आम्ही पाहिलं पण त्याच्यामध्ये कुठंही आम्हाला ते समाधान मात्र मिळालं नाही. प्रपंच रचना सर्व ही आम्ही भोगून त्यागी, आम्ही तो प्रपंच भोगला नवे नवे आम्ही आता तो त्यागला. मग आम्हाला आता ही गोष्ट कळाली की जे काही सगळं सुख आम्हाला मिळालं ते केवळ आणि केवळ परमार्थामध्ये मिळालं. किती सुख मिळालं महाराज तुम्हाला. मग महाराजांनी उत्तर देताना सांगितलं, सर्व सुख द्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. आता आनंदामध्ये आम्ही डुलतोय, बागडतोय, नाचतोय आणि त्या सुखाचे अलंकार परिधान करून आता आम्ही या ठिकाणी परमार्थाचा आनंद घेतोय. महाराज तुमची अवस्था काय झाली हो हे सगळं करताना. महाराजांनी सांगितलं, बाबा रे साधकाच्या जीवनामध्ये परमार्थ करत असताना साधक एका विशिष्ट अवस्थेपर्यंत पोहोचला पाहिजे. हो कोंडिवडेकर ऐका इकडं बघा, साधक एका अनुभूतीपर्यंत गेला पाहिजे आणि मग महाराजांनी सांगितलं ती अनुभूती मला परमार्थातली प्राप्त झाली. कोणती असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच्या विदेही भोगू दशा. आता विदेही अवस्थेपर्यंत आम्ही पोहोचलो आणि मग तुकोबाराया म्हणतात, ऐका आम्ही आता तिथपर्यंत गेलो. कुठपर्यंत तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो पाप पुण्य. आता साधकाच्या जीवनामध्ये पाप पुण्य मान अपमान निंदा स्तुती याची आम्हाला कोणतीही गरज आता वाटत नाही. आता आम्ही त्या अवस्थेपर्यंत जातोय आणि त्या अवस्थेमध्ये राहून परमार्थाचा आनंद घेतोय. अभंगाचा भावार्थ कीर्तनाला सुरुवात झाला. माणसाचं बघा आयुष्य या ठिकाणी कमी होत चाललेलं आहे आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे कलियुगाचं वारं आता चालू झालेलं आहे. कलियुगाचं वारं म्हणजे काय तर आता इकडं बघा, जुनी जागती माणसं माझ्या समोर कीर्तनाला बसले, जुन्या माणसांनी जरा माझ्याकडे पहा आणि माझ्याशी बोला. मला सांगा आजी, तुमच्या काळ जो होता त्या काळामध्ये आताच्या काळामध्ये बराच फरक आहे की नाही. वारकरी बाबा, तुमच्या काळामध्ये लोकांमध्ये प्रेम होतं, जिवाळा होता, माणुसकी होती, आपुलकी होती, नातीगोती होती, लोकांना नात्याची कदर होती होती ना. आता ती कदर आपल्याला पाहायला भेटते का, बोलत नाही का तुमच्याकडे, बोला की पटकन. आता तसं पाहायला भेटत नाही. जुन्या काळामध्ये सुनबाई सासूच्या धाकात होती, आताची सुनबाई तितकी धाकामध्ये दिसत नाही. जुन्या काळामधील मुलगा हा बापाच्या धाकात होता, आताचा मुलगा तितका आम्हाला धाकात दिसत
नाही त्याच्या मागचं कारण सांगते आहे का? रामायण आपल्याला असं शिकवतो बाबा, कलियुग बैठा मार कुंडली जाऊ तो मैं कहां जाऊं, अब हर घर में रावण बैठा इतने राम कहां से लाऊं। तब थी दासी एक मंथर अब घर घर में पाऊं, अब हर घर में रावण बैठा इतने राम कहां से लाऊं। त्यावेळेला रावण एक होता आता घरोघरी झाले, त्यावेळेला मंथरा एक होती आता घरोघरी मंथरा झाली। पण आता या परिस्थितीमध्ये ताई आमचा उद्धार कसा होणार ते आम्हाला सांगा ना। एक तर संतांनी इतकं मोठं ओझं डोक्यावरती ठेवले बाबा, त्यांनी आपल्याला शिकवलं काय, एक तर 100 वर्षापर्यंतचं आयुष्य आपलं आधून ठेवलं। पण आता ऐका, अल्प आयुष्य मानव देह शतगणी रे ते अर्धरात्र काय, मध्ये बालत्व पिढा रोग क्षय काय, भजनासी उरले ते पहिलं काय। उरलं बाबा प्रश्न करता, आणि जे उरलंय त्याच्यात उद्धार करायचा असेल तर त्याच्याकरता सोपं साधन म्हणजे एकच, कोणतं? कलियुगी उद्धार। पहिल्या वेळेला टाळ चुकेल, चुकू दे, पहिल्या वेळेला लोक हसतील, हसू दे, काय हरकत आहे? लोक कुणाला हसत नाही बाबा, काय म्हणते तुम्ही? लोक सगळ्यांना हसत असतात, लोकांना दोनच गोष्टी जमतात, एक चांगलं केलं तर हसतात आणि जर तुमच्याकडनं प्रगती झाली तर जळतात। संतांची निंदा झाली आपली झाली तर काय फरक पडतोय? गण आणि गोत्रज सर्व हसतात गेले याचे मनुष्य पण यानं सांडील लाज। लोकांनी संतांची लाज काढली बाबा, मग आपल्यावरती हसलं तरी बोला की महिलावर टेन्शन मध्ये तुम्ही नाही ना। पुढच्या वेळेला जर आले कदाचित तुमच्या गावामध्ये आणि असलं जर कीर्तन कोंडीवडीच्या लोकांनी मला पुन्हा बोलवलं इतकं, तर माझी इच्छा राहील कोणती माहिती का तानाजी महाराज, का कमीत कमी गावामधल्या 4 बायका माझ्या मागे उभ्या राहिलेल्या मला हव्या, म्हणजे मला तो आनंद वाटेल त्याच्यासाठी मी सांगितलं। ऐका, कारण आपण कशामध्ये कमी नाही, त्यातल्या त्यात नाणे मावळ म्हणजे वारकरी संप्रदायाचं भूषण असणारा हा मावळ परिसर, इकडचा परिसर। इथं 3 सप्ते म्हणजे टिकणे सप्ते, एक अन्नांचा सप्ता मोठा, 2 गोवित्रीचा आणि 3 आपल्या कोंडीवड्याचा विठ्ठल। बाबा या ठिकाणी तुकोबा यांनी आपल्याला सांगितलं काय, कलियुगामध्ये उद्धाराचं साधन म्हणजे केवळ परमात्म्याचं नाव कीर्तन। आता बसलेले लोक म्हणत असतील ताई अहो काय तुम्ही आम्हाला या कीर्तनांमध्ये गप्पा सांगता, यायचं खायचं जायचं कशाला ही कीर्तन, कशाला हे सगळं काळ कुठं बसायचं, काय मिळणार आहे आम्हाला हे सगळं करून? तर आता इकडं बघा, उत्तर ऐका सगळ्यांनी बाबा, आयुष्य या ठिकाणी तुम्हाला आम्हाला मिळालं ते कशा करता हे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला आम्हाला कळालं पाहिजे। पहिल्या दिवशी या ठिकाणी साधनेचं नावाचं महत्व आपल्याला सांगावं लागतं। मग आता या ठिकाणी नामचिंतनाचा फायदा काय, तर ज्ञानोपरायांना विचारा, ज्ञानोबा सांगतील। हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। बाबा नामचिंतनाच्या फायद्यासाठी ज्ञानोबरा यांनी 28 अभंग साधकाकरता खर्च केले। किती वारकरी बोला पटपट, 28 अभंग साधकाकरता खर्च केले कशा करता? या ठिकाणी तुम्हाला आम्हाला एक सोपं साधन ज्ञानोबरा यांनी सांगितलं। आणि अजून पुढं बोलू का तुम्हाला, आपल्या अनेक जन्माचं किती जरी पाप असलं याचं कारण आहे पहा, अनेक जन्माचं पाप आहेच बाबा, तुम्ही माना नका मानू, पण मी बोलेल तुम्हाला पहा। लोक म्हणतात माणूस येताना आणत नाही जाताना येत नाही, मी थोडी आगाऊ कीर्तन करे, हे तुम्हाला कळालं असेल आणि बरोबर आगाऊ कीर्तन कर
याच्या करता इकडे बघा कोण म्हणतो बाबा माणूस येताना काही आणत नाही सांगा वारकरी तुम्ही सगळी प्रमाण म्हणता रोज तुम्ही आपण प्रमाण ऐकतोय एक या देऊन पटापट पूर्वजन्मी पाप केले ते बघून विस्तारिले विषय सुख नाशिवंत सेविता ते वीरकुंदले 84 लक्ष योनी फिरता भोगले ज्ञानदृष्टी हरपदी दोन्ही नेत्रांदळे अगा कर्मी जेवरावे ते सुख दुःखा फळ यावे मग ते भोगावया यावे देहाय केले कर्म झाले त्याची भोगाले उपजले मेले ऐसे किती जन्म घेणे लागे वासनेच्या संगे त्याची झाले अंगे हरि रूप जर पाप कर्म आणि वासना याच्यामुळे जर मृत्यू लोकांमध्ये यावं लागत असेल तर याचा अर्थ नक्कीच आहे आपण भोगळा आलो नाही विठ्ठल इकडे बघा सगळेजण बाबा आजही समाजामध्ये अशी काही लोक आहेत का ती आजही देवाला मानायला तयार नाही समाजामध्ये काय प्रकारची लोक आहेत सांगते तुम्हाला पहा एक वर्ग समाजामध्ये असा आहे जो देवही मानतो आणि संसारही मानतो हा आपला वर्ग बाबा देव मानतो म्हणून कीर्तनात येऊन बसतो संसार मानतो म्हणून घरी जाऊन परत आपण काम करतो घरचे बरोबर की नाही ऐका हा पहिला वर्ग समाजामध्ये दुसरा वर्ग असा आहे जो या ठिकाणी केवळ आणि केवळ परमात्म्याला मानतो दुसरं कोणाला मानत नाही संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला केवळ आणि केवळ परमात्मा तू माझा आहे मी तुझा आहे हा त्यांचा विश्वास आहे एक विचारते मी तुम्हाला कोंडवडेकर पटकन उत्तर द्या आणि मला सांगा आपल्याला जर सहज कोणी विचारलं का हो हा परवा कोणाचा आपण लगेच म्हणतो माझा कोणाचा बोला की पटकन कोरगा कोणाचा माझा बायको कोणाची माझी भाऊ कोणाचा बोला ना माझा घर कोणाचं माझं जमीन कोणाची माझी सातबारा कोणाचा हा गाडी कोणाची बोला ना माझी मंदिर कोणाचं देवाचं गाव कोणाचं मंदिर कोणाचं देवाचं गावाचं घर कोणाचं सातबारा माझा इकडं पहा ओ वारकरी पहा माझ्याकडं जरा ऐका प्रपंचाला माझा म्हणतो त्याला सामान्य जीवस्व म्हटलं जातं प्रपंचाला जो माझा म्हणतो त्याला सामान्य जीवस्व म्हटलं जातं आणि प्रपंच सोडून जो देवाला माझं म्हणतो ना त्याला संत असं म्हटलं जातं सांगेल मी तुम्हाला हा बोलणीची नाही आता देवा विन काही देवाशिवाय कोणाला माझं म्हटले नाही केवळ आणि केवळ परमात्म्याला मानतात तो संतांचा वर्ग आता ऐका समाजामध्ये एक वर्ग असा आहे देवही मानत नाही आणि संतही संसारही मानत नाही त्यांच्या लेखी खलविदम ब्रह्म म्हणजे काय संसारही करायचा नाही आणि देवही मानत बसायचं नाही यायचं खायचं हे कळलं का तुम्हाला
वर्गरी का झोपले तुम्ही ऐका इकडे बघा. पण समाजामध्ये एक वर्ग असा आहे बघा ऐका जो या ठिकाणी केवळ आणि केवळ संसार करतो. मग याला या ठिकाणी बाबा तुकोबाया हा जो अभंग लिहितात हा त्या वर्गाकरता लिहितात. कोणत्या वर्गाकरता ऐका इकडे बघा. धनदारा पुत्र जन बंधू सुयरे पिशुण सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवाशी केवळ आणि केवळ संसाराची चिंता रात्र दिवस फक्त आणि फक्त संसारा करता जीवाच रान हाडाची रक्ताच दिवसाची रात्रीचा चांगलं पाठ केले असा तुम्ही इकडं बघा सगळे जण हा रात्रंदिवस केवळ आणि केवळ संसाराची चिंता करतायत. मग संतांनी बाबा या वर्गाकरता हे अभंग खर्च केले. संतांनी आपल्याला विचारलं काय आयुष्य वेचुनी कुटुंब पोषिले काय हित केले सांग बापा सुखाचा चाकर झाला शिकावाडी नाही सुख घडी बोलावया. एक क्षण जीवनामध्ये सुखाचा मिळाला नाही. मी काय म्हणते ओ महिला वर्ग इकडं बघा माझ्याकडं मला सांगा आपण ज्यांच्याकरता इतके कावड कष्ट करतोय बरोबर ना. तुम्ही लग्न करून आल्यापासून तुम्ही तुमचं घर कापटीत ठेवलं लग्न करून आल्यापासून तुम्ही घरातल्या सगळ्या माणसांचं जेवण केलं लग्न करून आल्यापासून तुम्ही सगळ्या लोकांची काळजी घेतली काटकळजीनं तुम्ही तुमचा प्रपंच केला. इकडं बघा माझ्याकडे सगळ्या महिलांनी मला उत्तर द्या. मंदिरामध्ये सगळ्यांनी खरं बोलायचं असतं कीर्तन कर सगळ्याजणी बोला माझ्याशी पटकन आणि मला सांगा इतका प्रपंच आपण चांगला करतो भांडी व्यवस्थित लाव सगळं व्यवस्थित कर पण प्रामाणिकपणे उत्तर द्या आणि मला सांगा इतकं करून गावाकडनं कोणता सन्मान भेटतो का गे बाई चांगला प्रपंच केला म्हणून बोलत नाही का बोला बोला. गावात सोडं घरचे कौतुक करत नाही काय मते तुमचं हा हा कोण कौतुक करतं प्रपंचाचं एक बोलू का तुमच्याशी इकडं पाच सगळेजण. समाजामध्ये बाबा त्यागाला किंमत आहे साठवण्याला किंमत नाही. अंबानीचा बंगला कितीही मोठा असला पण तो त्याच्यासाठी मोठा आहे त्याचा फायदा आपल्याला आहे का बोला बोला पटकन नाही ना. त्याची प्रॉपर्टी किती असू दे बाबा त्याच्या दहा पिढ्यापासून खातील त्याचा फायदा आपल्याला नाही. आता इकडं पाच सगळेजण संसारामधली गंमत तुम्हाला सांगते आहे का इथं आपला अनुभव दुसऱ्या अनुभवाच्या काही कामाचा नाही. इथं बाबा या ठिकाणी तुम्ही इथले अनुभव कितीही शेअर करा पण या ठिकाणी तुमच्या अनुभवाची कॉपी दुसऱ्यानं करायचा प्रयत्न केला यत कदाचित त्याच्यातनं तुमची भजिती होण्याची शक्यता आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुराणाला विचारा अनुभवाला विचारा तरी सुद्धा याच्यामध्ये दुःखाशिवाय दुसरं काही सांगितलं नाही विठ्ठल. ज्ञानोबा म्हणतात अरे हे मानसिक झाड याला कधी फळ सुद्धा येऊ शकत नाही. तुम्ही याच्या करता कितीही कटकट करा कितीही हातापाया करा पण वारकरी याच्यातनं तुम्हाला प्राप्त मात्र काही होणार नाही. एक सोपं बोलते ऐका इकडं बघा. गावामध्ये कल्पना करा एकानं एक कोटीचा बंगला बांधला पाच झालं का नाही तसं कीर्तनात कितीही कोटीचा बांधता येतो पटकन बोला किती करायचं सध्या पास एक कोटी ओके इन इकडं पा इकडं पा. गावामध्ये एखाद्यानं एक कोटीचा बंगला बांधला बोला किती कोटीचा बोला की जोरात एक कोटीचा बंगला बांधला. पण आता इथं बसलेल्यांनी सांगा त्या व्यक्तीच्या एक कोटीच्या बंगल्याचा बाकीच्या गावातल्यांना काही फायदा त्याच्या नातेवाईकांना काही फायदा काहीच नाही. म्हणजे त्याचा जो संसाराचा अनुभव आहे हा दुसऱ्याच्या फायद्याचा नाही. अजून इकडं पहा बाबा इथला अनुभव दुसऱ्यानं कॉपी करायचा प्रयत्न केला पण तरी सुद्धा इथं कदाचित फजिती होण्याची शक्यता आहे. ऐका काय झालं एकाच्या महिन्याला एकाच्या लग्नाला सहा वर्ष पूर्ण झाले बाबा आणि एकाच्या लग्नाला सहा महिने पूर्ण झाले. आता ऐका दोन्ही मित्र एकमेकांना भेटले आणि भेटल्यानंतर दोघांची चर्चा चालू झाली. दोन्ही जण एकमेकांना विचारत होते आता जो सिनियर होता त्यानं ज्युनियरला विचारलं हा ज्युनियर कळलं ना तुम्हाला ज्याच्या लग्नाला सहा महिने झाले होते त्याला विचारलं का रे नवीन लग्न कसं काय अनुभव त्यानं उत्तर द्यायला सुरुवातच केली. तो म्हणला अरे काय सांगू तुला अरे लग्नाच्या अगोदर जे व्हॉट्सअपला चॅटिंग चालू होत ना तसं ती माझ्याशी काही राहिली नाही बाकीचं सगळं जाऊ दे. हा अरे पण लग्न झाल्यापासून आजपर्यंत सहा महिने पूर्ण झाले तिने एक शब्द माझ्याशी कधी प्रेमानं बोलली नाही. माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये ती चुका काढते माझ्या प्रत्येक गोष्टीला ती नावं ठेवते. इतकंच नाही मी तिच्या करता काही करू दे तिला माझं काही कौतुक वाटत नाही. अरे सहा महिने झाले पण मला आता असं वाटतंय नसतं लग्न केलं बोला 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 हा असं सांगितल्याच्या नंतर त्याला एक प्रश्न पडला. तो म्हटला अरे माझ्या लग्नाला तर सहाच महिने झाले पण तुझ्या लग्नाला तर सहा वर्ष झाले तू सांभाळतो कसं काय मॅनेज कसं होतो तेवढं तरी उत्तर दे. तो म्हणला काय असं तर बाबा सांगून टाक सहा महिन्यात मी हिला वैतागलोय असं वाटतंय आता फार लांब कुठं तरी निघून जावं. तो म्हणला हे बघ काळजी करू नको संसार सुखी करण्याचा सोपा मार्ग आहे. ऐकायचंय तुम्हाला हो पुरुष वर्ग
ऐकायचंय का? कुणा कुणाची बायको म्हटली मला माहितीये, पण मी आता नावं घेऊन बोलणार नाही. ऐका इकडे बघा सगळे जण, हा ज्याच्या बरोबर ज्याची बायको म्हणतीये ना, त्यांना आज कीर्तनामध्ये मंत्र घेऊन जा. पहिला सोपा मंत्र आहे, ऐका. त्यांना काही करायचं नाही, घरामध्ये पाऊल ठेवलं का आपलं तोंड गप्प करायचं, आणि ज्या वेळेला बायकोनं आपल्याला जेवायला वाटलं का त्यावेळेला आपलं तोंड उघडून तिची भर भरून स्तुती करायची. बस एवढं फक्त तुम्ही करायचं. सोपं आहे का नाही? बोला बोला पटकन, सोपं आहे की नाही? बाकी काही करायचं नाही. तो म्हटला अरे हे तर बरं अगदी फायद्यात सांगितलं, नो मनी काही नाही. नाहीतर बरेच कीर्तनकार बाबा सत्याला आले तरी चला यात्रेला, सत्याला आले तरी घ्या तुळशीच्या माळा, सत्याला आले तरी आमच्याकडे आता कॅसेट आहे, सत्याला आले तरी नको ना सांगू बाकीचं. तो म्हटलं हे बरं आहे बाबा तुझं, हा सोपं आहे म्हटलं, काही करायचं नाही, पैसे नाही काही नाही, फक्त काय ऐकूचं कौतुक इझी आहे. म्हटलं चला आपण जाऊन करूया. आता इकडं बघा, घरी गेला आणि महिला वर्ग जे पहिल्या व्यासाला बायकोची स्तुती करायला सुरुवात केली, काय भाजी बनवली, काय भाकर झाली, वा अगं तुझी भाकर म्हणजे चंद्राची खूप, काय बोलायचं बाई, हा इतकी सुंदर भाजी आजपर्यंत 6 महिन्यात कधी खाल्ली नाही, तिनं जे बांगड्या माग सारख्या. म्हणजे 6 महिने झालं मी जेवण बनवते, कधी कौतुक नाही, आणि आज शेजारीकडनं आणलं तर चांगली झाली चंद्राची. ऐका याचा अनुभव याच्या काही कामाचा नाही, इथं केवळ आणि केवळ फजिती होण्याची शक्यता आहे. बघ पुराणाचा विचार करू आपण, वारकरी ऐका, संसार अशी गोष्ट आहे ना की तुम्ही चंद्रावर जाऊन गेली ना तरी सुद्धा तुम्हाला ती दुःखच देणार आहे. याच्यामध्ये घरातल्या 2 माणसांचं एकमेकांशी पटत नाही, तर इथं बाबा हे सगळं कसं काय आपण सांभाळणार, सांभाळू शकत नाही. कारण सांगते ऐका, याच्या मुळाचा शोध संतांनी घेतला आणि मग त्यांना कळालं काय, संसार दुःख मूळ सांगू का? इकडे बघा सगळेजण,
संसार खोटा आहे पण संसारामध्ये मिळणारं दुःख मात्र खरं आहे. गंमत सांगते तुम्हाला ऐका, एक शायर एक ठिकाणी वाक्य असं सांगतो, बाबा मेरी की जिंदगी किसी के काम आने के लिए, लेकिन जिंदगी का सारा वक्त गुजर गया कागज के कुछ टुकड़े कमाने के लिए. तो पुढे असं म्हणतो, क्या करोगे दोस्त इतना पैसा कमा कर, ना कब्र में जेब होती है ना कफन में अलमारी, और ये वक्त के फरिश्ते रिश्वत नहीं देते. ऐका मेल्यानंतर बाबा या ठिकाणी आपल्याबद्दल काळजी करणार कोणी नाही. लोक 10 दिवस रडतात, 13 दिवस रडतात, 13 दिवसानंतर लोक नॉर्मल होतात. काय म्हणते, 10 दिवस 13 दिवस 13 दिवसानंतर जर त्यांच्या घराच्या शेजारी आम्ही गेलो ना, हा वाटणार सुद्धा नाही त्या घराचं कोणी गेलंय कोणी. लोक किती दिवस आपला शोक व्यक्त करतात, लोक व्यक्त करत नाही. पण आता ऐका, जेवढं आयुष्य तुमच्या आमच्या हातामध्ये आहे ना, त्या आयुष्यामध्ये ज्ञानोबरायचं एक प्रमाण सगळ्यांनी डोळ्यासमोर ठेवायचं. कोणतं, हा कधी आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गेली. आम्ही आपल्याला स्वतःचे सोडवणूक करायचे. अनेक या ठिकाणी वाक्य प्रमाण संतांनी आपल्याकरता लिहून ठेवली. जाता जाता थोडी घेऊन घ्या, बाकीच्या गप्पा सांगणं सासू सुना तुम्हाला कीर्तनामध्ये सांगत बसण्यापेक्षा थोडं आपण अध्यात्माचं बोललेलं बरं राहील. काय मध्ये तुमचं बरोबर की नाही, ऐका इकडं बघा. ज्ञानोबरायांनी आपल्याला सांगितलं, बाबा रे एक काम करा, इकडं तिकडं तुम्ही आपला वेळ वाया घालवू नका, त्यापेक्षा एक करा. काय करा ऐका, नामदेव रायांचा एक अभंग, जन्म जन्म आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठलाने कृपा केली, कृपा केली. जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामग्री तरीच जीवाग्री नाम येईल श्रीरामाचे. देवाचं नाव मुखामध्ये येण्याकरता सुद्धा अनेक जन्माची शिदोरी गाठोड पदरी असावं लागतं. वारकरी ऐका इकडे बघा, काय वाटतं तुम्हाला, देवाचं नाव कोणी मुखामध्ये घेतं का? मरून जातात काही लोक देवाचं नाव घेत नाही, माहिती का तुम्हाला? नाही माहिती. आमचे गुरुजी एक दृष्ट सांगायचे, चल ऐका इकडे बघा, जाता जाता सांगून जाते. कोण्या गावामध्ये पेटी मास्तर एक म्हातारी राहत होती. काय राहत होती? म्हातारी. तिचं देवाचं काय वागलं होतं हे मला माहिती आहे, कारण ते मला गुरुजींनी काही सांगितलं नाही. देशमुख दादा म्हातारीचं वय झालं, पण म्हातारी एकदाही बाबा देवाचं नाव घेत नव्हती. लोक म्हणायचे, अगं म्हातारी, अगं तुझ्या अर्ध्या गौऱ्या बोला ना, असं काही ते बोलतात ना. लोक म्हणायचे, अगं म्हातारी कधी देवाचं नाव घेणार, गावामध्ये सप्ताह चालू झाला का? म्हातारीला टेन्शन घ्यायचं, बघा सप्ताह चालू होणार म्हटलं पण म्हातारी गाठोडं बांधायची, माहेरी निघून जायची. माहेरचे लोक म्हणायचे, का गं तुझ्या गावामध्ये तर सप्ताह चालू होणार आहे ना? म्हातारी म्हणायची, ते तसलं चालू होणार आहे म्हणूनच इकडे निघून आहे. म्हणजे ती सप्ताह सुद्धा म्हणत नव्हती. आता गंमत सांगते तुम्हाला, पहा बरं, गंमत अशी व्हायची आहे का, म्हातारीचे कोटी परमात्मा असा चतुर आहे की चतुरात्र शिरोमणी गुण लावण्याचे कानी मुकुट सकळा म्हणे धन्य तुझी विठोबा. देव असाय बाबा, पहा एक जो नास्तिक आहे ना त्याच्या स्तुती बाबा देव आस्तिक जन्माला घालत असतो. हिरण्यकशिपूचं ब्रीद होत नाम निघी देवाचे. जर कोणी देवाचं नाव घेतलं ऐसे ब्रीद हिरण्यकशिपूचे, पण त्याच्या स्तुती प्रल्हाद विठ्ठल. म्हातारीनं बाबा आयुष्याचं शेवटचा काळ जवळ आला, पण देवाचं नाव घेतलं नाही. पण देव इतका हुशार आहे, देव चतुर चतुर, देव इतका चतुर होता बाबा का त्यानं त्या म्हातारीच्या पोटी 3 सात्विक मुलं जन्माला घातली. तुम्ही ऐकताय सगळे ऐका, 3 सात्विक मुली म्हातारीच्या पोटी बाबा जन्माला घातले. बरं ती तिनंची तिन्ही मुलं अशी होती का, गावामध्ये सप्ताह चालू झाला का पोरं पहिले बाबा बसण्याला यायचे, गावामध्ये एकदा टाळाचा आवाज चालू झाला का पोरं पहिले तिकडं पळायचे. म्हातारी मात्र कधी देवाचं नाव घेत नव्हती, पण पोरं मात्र या ठिकाणी अत्यंत सात्विक वृत्तीची होती. आता ऐका, म्हातारी आजारी पडली, आजरावरती पडली, आणि मग गणवड दादा डॉक्टरना सांगितलं, हे पहा त्यावेळेचे डॉक्टरही चांगले होते, विनाकारण काही ऍडमिट करून घेत नव्हते, पैशाची बिलं काही मागत नव्हते, तेव्हा डॉक्टर खरं बोलत होते. इकडं पहा, कोणी डॉक्टर असेल तर तुम्हाला नाही सांगा हे तेव्हाच चाललंय. हा नाहीतर, आणि मला सध्या कीर्तनात कुणाला काही बोलायला फार भीती वाटते हो, मी कधी कुणाला बोलत नाही, मी जरा जपून शब्द वापरत असते. काय असतं, लेखी बोले आणि सुने नाही का, आपण कुणाला बोलतो, पण ते एक कीर्तन म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, तिथे एखादं काही वाक्य एखाद्याला फेड बसलं का ते म्हणतात ती मलाच बोलली असेल, ती मोठी उमत असते. एकानं तर माझ्या कीर्तनात एकदा प्रमाण दिलं, राधा रूपानं दिसती छान तिच्या वेणीला गोंडे दोन. म्हटलं बाबा हे काय तिथं वारकरी प्रमाणे, हा काही बोलायचं कसं बोलायचं, ठेवा म्हटलं कटाळ बसा खाली. बाबाला राग आला, बाबा कटाळ माझ्या पुढे साप कटलं, डायरेक्ट बाबा नगरच कटलं. हा मला म्हणलं राहू दे तुझं कीर्तन, मला मला ते इतकं टेन्शन आलं. हा मी म्हटलं आता जाऊ दे, काय करायचं म्हटलं जाऊ दे, मला नंतर सगळे वारकरी भेटले, मला वाटले साई तुम्ही कशाला म्हातारीला बोलायचं. म्हटलं बाबाला पाठीचं जाऊ दे, वय झाले असते कुठं प्रमाणात कीर्तन द्यायचे असतात का, काहीतरी पोषक प्रमाण द्या, काहीतरी चांगलं म्हणा ना तुम्ही कीर्तनामध्ये. हे कुठलं राधा रूपाला दिसती छान, राधा म्हणजे सामान्य का बाबा, बोला बोला.
नाही ना राधा कोण आहे ऐकायचं तुम्हाला ऐका राधे राधे गे श्याम सुंदरा राधे गे श्याम सुंदरा ने आता झडपरी आपल्या मंदिरा राधे गे श्याम सुंदरा राधे गे श्याम म्हणलं खाऊ काय चाललं पण ते बाकी सगळं जाऊ द्याव पण तुमचं पाकिट त्यांच्याकडे होत माझ्याकडून पाऊस नका पायाकडून बोल जाऊ लागलं म्हणता तेव्हा कसं ते आपण काय ते बोलत नाही कोणाला ऐका इकडं बघा म्हातारीची गंमत तुम्हाला सांगते पहा बाबा अख्खा गाव म्हातारीला म्हणायचं काही भजन कर म्हातारी म्हणते नाही 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 आयुष्य गेलं माझं अजूनपर्यंत कधी जीव पाठवला नाही हे कळलं का तुम्हाला म्हणजे देवानं कुठं जीव पाठला जात होता पण लोकांची गंमत सांगते बघा लोक म्हणायचे म्हातारी अगं भजन कर नाही नाही म्हणजे भजन नाही करणार आता ऐका तिन्ही पोरी सगळी वृत्तीचे त्यावेळेचे डॉक्टर हुशार होते डॉक्टरनं सांगितलं हे पा म्हातारीकडे 2 दिवस शिल्लक आहे किती दिवस बोला बोला 2 दिवस म्हातारीकडे शिल्लक आहे ऐका तुम्ही तिला घरी घ्या घरी तुमचं काय असेल ते पाहुणे रवळे भेटवा तुम्हाला जे काय करायचं ते घरी करा मग पोरांनी बघा म्हातारीला उचललं घरी घेऊन आले आणि घरी आणल्याच्या नंतर इकडं पावर करे सगळी जणांची एकच इच्छा होती काय म्हातारीनं मरताना एकदा तरी काय म्हणावं राम म्हणावं देवाचं नाव घ्यावं का अंतकाळीच्या नाव आली मुखा तुका म्हणे सुखा पार नाही शेवटच्या काळामध्ये देवाचं नाव जरी आलं अजामिळ पापन अशी पण नामही गेला वैकुंठ अशी ना मग आता जर शेवटच्या काळामध्ये आपली म्हातारी जर देवाचं नाव घेत असेल तर कमीत कमी तिचा उद्धार होईल प्रत्येकाची एकच इच्छा पोरं म्हणायचे हे म्हातारे आता बाकी जाऊ दे ग आयुष्य गेलं आता 2 दिवस शिल्लक घे फक्त राम म्हण म्हातारी म्हटली मरण पण म्हणायची काय म्हटली मरण आईने तर राम म्हटलं पाहिजे पण आई आपली बाबा जास्त हुशार आहे आई अशी काही राम म्हणणार नाही आपण एक आयडिया करायची काय मधला जो होता तो जरा सात्विक होता तो म्हटलं एक काम करूया माझा एक मित्र आहे त्याचं नाव आहे राम भाऊ काय नाव आहे रामराव आपण आपल्या मित्राला सांगूया तू घरी ये म्हातारीची चौकशी कर म्हातारीला विचारायचं बरं आहे का आपण लगेच म्हातारीला विचारायचं आई ओळखलं का आई लगेच म्हणत हा कोण आहे रामराव म्हणजे कमीत कमी त्या निमित्तानं म्हातारीच्या तोंडात काय येईल बोला बोला तुमच्या तोंडात राम का घालत नाही बोला ना हा म्हातारीच्या तोंडात काय येईल राम सगळं प्लॅनिंग ठरलं हा सगळं प्लॅनिंग ठरल्यानंतर रामभाऊला पोरं घेऊन आले पोरांनी बाबा म्हातारी पोरं ठेवले म्हातारीला विचारलं तर रामभाऊन आई बरं आहे का आई म्हातारी म्हटली हा ठीक आहे आणि मग मात्र पोरांनी लगेच विचारलं आई अगं ओळखलं का कोण आहे आई म्हणते काय रे पोरांनो तुम्हाला माहित नाही का तुम्ही मला बोलता का अरे हे तर आपल्या गावातल्या हौशीचं पोर आहे हौशीचं पोर म्हटली पण म्हातारी राम भाऊ नाही म्हटली आता करायचं तरी काय शेवटी पोरं वैतागली बाबा पोरं म्हटली उद्या म्हातारी जाणार 2 दिवस म्हातारीकडे आणि म्हातारी राम म्हणत नाही आता काही जागा तरी राम तर म्हणून येणारच आपण हा आणि मग पोरांनी त्या म्हातारीला अशी उचलली का गडबड झाला गावच्या मंदिरापाशी आणलं मंदिरापाशी आणल्याच्या नंतर तिन्ही पोरं बाबा तिथं त्या म्हातारीकडे आणि मग पोरांनी म्हातारीला विचारलं काय अगं आई बाकीचं सगळं जाऊ दे तुला माहितीये का हे काय पोरांना म्हटलं आई म्हणे काय हे भैरवनाथाचं मंदिर आहे हे हनुमंतरायाचं मंदिर आहे हे शंकराचं मंदिर आहे असं पोरांना वाटलं पण आता गमत सांगते ऐका जसं म्हातारीला विचारलं आई तुला माहितीये का हे काय आई म्हटली अरे पोरांना जिथं जिथं गाव असतं तिथं तिथं हे बांधलेलंच असतं मंदिर काय म्हातारी म्हटली नाही वैतागले व पोरं पोरं म्हणते काही होऊ दे 9 वाजले तरी चालते एका दृष्टांत थांबू पण म्हातारीकडनं राम म्हणूनच घेऊ पोरांनी मंदिरामध्ये आतमध्ये म्हातारीला नेलं आणि मग आतमध्ये नेऊन पोरांनी विचारलं आई अगं बाकी जाऊ दे जिथं जिथं गाव आहे तिथं तिथं हे बांधलेलं हे आम्हाला पण माहितीये पण हे कोण आहे हे तुला माहिती आहेत का मूर्त्यांकडं पाहून आईला आता पोरांना वाटलं चला आई म्हणत हा राम आहे हे हनुमंत आहे हे शंकर आहे असं पोरांना वाटलं
पण म्हातारीच ती उषा होती ती ती म्हटली अरे पोरांनो जिथं जिथं गाव असतं तिथं तिथं हे बांधलेलंच असतं आणि जिथं जिथं हे बांधलेलं असतं तिथं तिथं हे मांडलेलंच असतं. वैतागले पोर चल ऐका पोरांनी म्हातारीला घरी आणलं. आता काय बाबा म्हातारी नाव घेईना कशाला तिला जिवंत ठेवायचे. मी आली म्हातारी दुसऱ्या दिवशी सगळी भाऊ आकांत करत होते आमची आई गेली पण शेवटपर्यंत म्हातारीनं देवाचं नाव कधी मुखामध्ये घेतलं नाही. मोठा भाऊ जरा बाबा हळवा होता थोडा इमोशनल होता त्याला जास्तच वाईट वाटलं. तो म्हटला मधल्या भावाला म्हटला भावड्या बाकी सगळं जाऊ दे पण म्हातारी यंत्राराम म्हटली असती किती बरं वाटलं असतं रे. ऐका मधला भाऊ म्हटला दादा तू काळजी करू नको मी ना जरा भागवत ऐकलेला पोरगा आहे. मला भागवतामध्ये पहिल्या अध्यायामध्ये पहिल्या स्कंदामध्ये एक गोष्ट आलेली आहे कुणाची धुंदुकारी आणि गोकर्णाची. मी ती पूर्ण कथा ऐकलेली आहे. अरे माणूस मेल्यानंतर सुद्धा त्याचा उद्धार होतो तू काळजी करू नको आपल्या म्हातारीला मोक्ष मिळावा एवढीच तुझी इच्छा आहे ना. तो म्हटला एवढीच इच्छा आहे बाकी काहीच नाही. म्हटलं सोपं काम कर काय म्हातारीनं मरेपर्यंत काही राम म्हटली नाही. आता फक्त एक काम कर तिच्या अस्थी घे तिच्या अस्थी घेऊन तू काशीला जा. काशीमध्ये एकदा का या ठिकाणी तू राम राम म्हणत किंवा नामस्मरण करत करत तिच्या अस्थी विसर्जित केल्या एकदा का अस्थी गंगेला मिळाल्या तर मग मात्र म्हातारी काय होईल मोक्षाला प्राप्त होईल. का वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष सकळ पाप जाती भंगा तुमचे दोष निवृत्त होतात तुमची पाप निघून जातात एवढं सामर्थ्य गंगेमध्ये आहे ना. बाबा ऐका तोरल्या भावानं डोळेच दिसले. म्हटलं बरं झालं सोपा मार्ग सांगितला बाबा म्हातारी ऐकत नव्हती पण तिच्या अस्थी घेऊन म्हातारीला मोक्ष मिळेल. ऐका त्या वेळेला बाबा पितळचे डबे होते महिला वर्ग कशाचे आता माहिती का पितळ काय ऐका आहेत का पितळचे डबे पुन्हा कुणाकडे जरा बोट वर करा बरं. एक दोन तीन काशीला जा. काशीला जा म्हटल्यानंतर तेव्हा गाड्या नव्हत्या घोड्या नव्हत्या काही नव्हतं बाबा. त्यावेळेला मजल तर मजल करत पायी प्रवास करायला लागायचा. आता पायी चालत चालत थोरला भाऊ निघाला. आता काशी फक्त दोन गाव पुढं राहिली कोण दिवडेकर किती दोन गाव काशी पुढे राहिले आणि दोन गाव फक्त काशी राहिले पण दोन गावाच्या अलीकडं या माणसाचा मित्र याला त्या गावामध्ये नेमका भेटला. जसा मित्र याला भेटला दोघांची चर्चा चालू झाली. कारण इकडं कुठं नाही म्हटलं 10 दिवसापूर्वी म्हातारी गेली म्हातारीने आयुष्यभर देवाचं नाव घेतलं नाही. म्हटलं चला तिच्या अस्थी घेऊन फक्त काशीला निघावलं. अरे जाशील रे पण आजची वस्ती नाही म्हटलं बघतो कुठंतरी. अरे कुठंतरी कशाला मी आहे ना सर म्हटलं माझ्या घरी. घरी गेलं आणि बायकोला सांगितलं अरे चांगलं खायला बनव काही दिवसांनी माझा मित्र आलाय. आता खूप दिवसांनी मित्र आला म्हटल्यावर ते बायकोनं सुद्धा चांगलं पंचपक्वानाचं ताट बनवलं सगळं काही जेवण झालं सगळं झालं आणि मग मित्रांनं सांगितलं एक काम कर आता बऱ्याच दिवसांना आपण भेटलोय एक काम करूया जर गावाला येडा मारून येऊया. चल तुला दाखवतो आमचं कोंडी मुळे कसं येते मंदिराचं काम कुठपर्यंत आलंय खालचं मंदिर कसं आहे तर बघितलं पाहिजे ना. चल म्हणजे तुला दाखवतो. यानं त्याच्या हाताला धरलं म्हटलं चार पावलं चालून येऊया आणि तेवढ्यामध्ये बघा ज्यानं जेवायला बोलवलेलं त्याच्या बायकोला एक वाईट सवय होती. तिला असं वाटायचं लांबचा पाहुणा आला म्हणजे त्याच्या पिशवीत काहीतरी चांगलं चांगलं असं ती काय करायची. कुठलाही पाहुणा येऊ दे ही दोघ बाहेर गेली का मग त्याची बायको त्या डब्याचं पहिलं अर्ध खायचं काढून घ्यायचे. आता हिला वाटलं याच्याही डब्यात काहीतरी चांगलं चांगलं आणि मग जसं हे लोक गेले आणि मग हिला डबा उघडला आतमध्ये पाहिलं तर हस्ती हिला एवढा राग आला म्हटली बाई मी पंचपक्वानाचं ताट खायला घेतलं आणि हा हस्ती घेऊन माझ्या घरामध्ये त्या रागाच्या भरामध्ये बघा तिनं तो डबा तसाच्या तसा घेतला बाजूनं गटार वाहत होत तिनं तो मागचा पुढचा विचार न करता रागा रागानं तो डबा त्या गटारीमध्ये पालथा केला. हस्ती कुठं गेल्या बोला की पटकन पुढं पोचवायच्या होत्या गंगेला गेल्या कुठं गटारात. ऐका आणि मग बाबा त्या बाईनं थोडा तसाच लावून ठेवला परत पिशवीत ठेवून दिला. आता मात्र हा आला रात्रीचा मुक्काम झाला दुसऱ्या दिवशी निघाला. काही आता घुशा वारकरी असतील ते म्हणतील ताई दुसऱ्या दिवशी जाताना तो हलका नाही का लागला नवखा लागला कारण त्यावेळेला पितळची वाटी चांगली जड आणि भक्कम होती ती काही स्टीलची नव्हती बाबा हलकी लागायला. हा जसा तो निघाला काशीमध्ये पोचला काशीमध्ये आल्यानंतर ब्राह्मणानं सांगितलं काय जा जाऊन आंघोळ करा. आंघोळ केले चला अस्थी घेऊन या त्यानं जसा डबा उघडला म्हातारी गायब. जेवढे कष्ट घेतले म्हणले म्हातारीला इथपर्यंत आणायला
पण म्हातारी म्हणे इथपर्यंत पण आली नाही, काय करायचं? मेल्यानंतर सुद्धा म्हातारी ऐकत नाही, म्हटलं काय करणार? रडत रडत घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर मात्र सगळं वृत्तांत मधल्या भावाला सांगितला. मधला भाऊ हुशार होता. मधला भाऊ म्हटला, अरे जिनं जन्मात तहा नाव नाही घेतलं ती मेल्यानंतर का शिला जाईन का? कोण देवडेकर झोपले का तुम्ही? आणि जी जिवंतपणी देवाचं नाव घेत नव्हती ती मेल्यानंतर कशाला जाईन? अरे सोपंय का? देवाचं नाव कोणाच्याही मुखात येत का? अरे जगू शकत नाही. ऐका मग काय करायचं? तो म्हटला, दादा आता म्हातारी आपल्या कुठे गेली माहित नाही, म्हणजे याचा अर्थ म्हातारीला मोक्ष नाही का? पितरांचे दोष आपल्याला लागतील ना, आणि मग त्या दोषाची निवृत्ती करायची कशी? आणि हे दुःख आपल्याला भोगावं लागत, हे पाप आपल्या भोगंडी येईल, मग पुढं काय करायचं? म्हटला हुशार होता, म्हटला दादा मी म्हातारीला चांगलं ओळखून होतो, त्याच्यामुळे मी काय केलं माहितीये का? तू जात असताना हळूच म्हातारीचं एक हाडूक मी आधीच लपून ठेवलं होतं. म्हणलं तू काळजीच करू नको, मी त्या हाडाचा असा भुगा करून एका डबीत भरून ठेवलाय, पण आता आई मी आता तुझ्याकडून येणार नाही का? तुझ्याकडून म्हातारी गायब झाली होती ना, आता आपण सहकुटुंब सहपरिवार जाऊ आणि वाशीला तिकडं काशीला जाऊया, आणि काशीला जाऊन तिकडं म्हातारीला आपण सगळ्यांनी सोडून यायचं. तिने भाऊ ती घरच्या बायका सगळी जण निघाली बाबा काशीपर्यंत जाईपर्यंत मधल्या भावाचं प्रत्येकच काम वारकरी कोणतं कुठलं का फक्त डबीला आहे ना म्हातारी सभा. तर त्यालाही काय तितका विश्वास नव्हता म्हातारीवरती. कुठायचा डबी पाहायचा निघायचा, डबी पाहायचा निघायचा. काशीमध्ये डबी म्हणजे म्हातारी पोहोचली, आणि जशी काशीमध्ये सगळे आले सगळ्यांना आनंद झाला. ऐका पुन्हा ब्राह्मण काकांना सांगितलं काय? आंघोळ करा. सगळे आंघोळीनं चला या ठिकाणी परत. या ठिकाणी सगळ्यांना सांगितल्यानंतर सगळ्यांची धाकटी होती, तिचं नवीनच लग्न झालेलं. ती तोरल्या जाऊ बाईला म्हटली, जाऊ बाई बाकीचं सगळं जाऊ देऊ, पण इथं गडी माणसं बाया सगळी एकत्र सांगोळी करतात, मला तर बाई लाज वाटते. मी काय म्हणते, मी जरा खालच्या घाटाला आंघोळीला गेले तर ऐकताय ना तुम्ही, मी जरा खालच्या घाटाला आंघोळीला गेले तर थोरली जाऊ बाई वैतागली होती. ती म्हणली, बाई आधीच म्हातारी ना एवढं वैताग दिलं, तुला जायचंय तिथं जा. पहिली म्हातारी फक्त सुखरूप जाऊ दे, बाकी मला काही नकोय. ऐका सगळ्यात धक्के सोडून बाई बाबा खालच्या घाटाला आंघोळीला गेली, आणि इकडं गडबड अशी झाली बाबा तिन्ही भावांनी आंघोळ केली. आणि तिन्ही भावांनी आंघोळ केल्याच्या नंतर ब्राह्मण काकांनी समोर बसवलं, म्हणजे चला हस्ती आणा. हस्ती आणा म्हटल्यानंतर मधला भाऊ म्हटला, दादा सगळं कर पण डबी उघडू नको, मग तरी इथून गायब होईल, तिला फक्त नदीपर्यंत जाऊ दे. मग काय करायचं? नाही म्हटलं डबी सकट झाकणं सकट म्हटलं तिला सोडून दे. आता ऐका जसं बाबा डबी काशीच्या गंगेमध्ये सोडली, इकडे बघा सगळ्यांना आनंद झाला. म्हणजे बास एकदाची म्हातारी बोला बोला हा. पण आता गंमत आहे का? इकडं पहा बाबा सगळी जण आनंदी झाली, पण धाकटी सोनबाईची खाली आंघोळ करत होती. ती डबी वाहत वाहत बाबा खालच्या घाटाला गेली, आणि हिला वाटलं मला गंगा माईनं प्रसाद दिला असेल. हिनं कशाचा विचार न करता ती डबी घेतली, पिशवी ठेवली, परत घरी. आता जशी घरी आली, आता घरी आल्याच्या नंतर काशीला जे जे गेले त्यांना चांगलं माहित असत काय, घरी आल्यानंतर बाबा ते गंगा पूजन माझं पूजन ते सगळं करावं लागतं आपल्याला. तो विधी असतो गावाला पंचपक्वान असं काट ते सगळं खायला घालावं लागतं. हे सगळी भावंड एवढी खुश, हा म्हणजे गावाला पंचपक्वानाचं जेवण बास होती, जिलेबी तर जिलेबी, बासुंदी तर बासुंदी. म्हातारी विषय संपला, सगळ्यांना जेवायला बसवलं. पहिली पंगत बसली, पण आता ऐका जुन्या काळातल्या म्हाताऱ्या बायांना एक सवय होती. कोणती? नवीन सुनबाई आल्या का तिची जरा चौकशी करायची, बरोबर की नाही? महिला वर्ग बोला बोला बोला. हा गावातली एक म्हातारी होती, तिला जरा बोलायची सवय होती. ती पटकन त्या नव्या सुनबाई पाशी गेली. ती म्हणली, बाई आयुष्य गेलं ग आमचं आयुष्य, पण कधी पंढरी बायला घेतली नाही, आणि तुझं काय नशीब 6 महिन्यात काशी. ती फुगली ना बाबा. हा हा ती म्हणली, आई मला नुसती काशी नाही घडली, मग मला गंगा मैयानं प्रसाद दिलाय, प्रसाद. आता प्रसाद दिल्या म्हटल्यानंतर आतमध्ये गेली, जशी डबी बाबा पाहिली तोरली जाऊ बाई तर ओरडतच बाहेर आली. म्हटली, बास पंक्ती थांबवा. भाऊ म्हटले, काय झालं? म्हटले, म्हातारी परत आली. पण देवाचं नाव दुःखामध्ये घेत नाही. तुम्ही आम्ही सगळी बाबा महत्वाची लोक आहेत का? एक बाबा ते जो देह परमात्म्याला अपेक्षित होता तो देह तुम्हाला आम्हाला प्राप्त झाला. माझी भाषा नाही बरं का? यहोवाचा हा देह देव इच्छिता ती पाहे. पण बाबा तुमचा सगळ्यांच सगळ्यात महत्वाचे ते म्हणजे धन्य आम्ही जन्मा आलो.
बाकी कळू ना कळू इतकं तर कळलं असं ना आईस 5 लाख किडनी हसले म्हणजे कळलं ऐका मला इथं बसलेल्या ते सांगा बाबा डॉक्टर जी अमाऊंट तुमच्याकडे मागतात तुम्हाला ती पे करावी लागते की नाही बोला करावी लागते बाबा तुम्हाला परमात्म्याकडनं बाबा हे सगळं मिळालं सगळ्या बसलेल्या सांगा बाबा आपण किती लाखाचे चेक देवाकडे दिले होते आधी बोला बोला आपण किती किती देवाला काय दिलं आपण याच काय पे केलं सांगेल मी तुम्हाला पहा बाबा देव तुमच्याकडे तुमचा पैसा मागत नाही जो त्याच्या नशिबानं आपल्याला मिळाला किंवा आपल्या प्रारब्धानं जे आपल्या पदरात टाकले आपण तेच त्याला काय देणार बाबा त्याला तुमचा पैसा नको अजिबात नको मग काय हवंय देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त झाले एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू आता हाती गा काही न लगे एक भावची कारण त्याला फक्त तुमचा भाव पाहिजे काय होतं काही त्याला एकदा भाव समर्पित केल्यानंतर हे बोलू का तुमच्याशी वारकरी ऐका तुम्ही तुमचा भाव द्या फक्त त्याला तो परमात्मा तुमच्या करता तुमची जात पाहत नाही तो परमात्मा तुमच्या करता बाबा या ठिकाणी तुमची गरिबी श्रीमंती पाहत नाही मी काय म्हणते पहा बाबा आपण कोणत्या संतांचे वंशज व्हायचं हे आपल्या हातात होत का बोला बोला बोलत नाही का बोला बोला आपण कोणत्या संतांच्या कुळामध्ये जन्म घ्यायचा हे आपल्या हातामध्ये नव्हतं गमत ऐका वारकरी आपण संत सुद्धा वाटून घेते की नाही बाबा हा शिंपी समाजाच्या लोकांनी पुढे यायचं म्हणायचं नाम देव राय आमचे महार समाजाच्या लोकांनी पुढे यायचं चोखोबा आमचे किती मोठी गंमत आहे कुणब्यांनी पुढे यायचं म्हणायचं तुकोबा आमचे मग बाकीचे संत आपले नाहीत का सांगते ऐका आपण कोणत्या संतांचे वंशज व्हायचं हे आपल्या हातामध्ये नव्हतं पण आपण त्या देवाचे अंशज आहोत हे मात्र आपल्या लक्षात असलं पाहिजे आपण त्या सगळी जण बाबा देवाचे अंशज आहोत हे आपल्याला प्रत्येकाला या ठिकाणी कळालं पाहिजे तुम्ही भक्ती तर करून पाहा ना बाबा तुमची भक्ती खरी आहे तर उचनीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखोणिया दासी पुत्र कन्या दैत्या घरी रक्षी चर्मरंगू लागे
कबीराच्या मागे सजन कासया माळ्या सावत्यास हरहरी सोनारा सुखा मेळ्या संगे ज्ञानी याची भिंत नामदेवा सवे जनी सवे सगळ्यां सवे अर्जुनाचे रथी होया सारथी इतकंच काय बाबा देखो देखो ये गरीबी गरीबी का हाल कृष्णा के दर पे विश्वास लेके आया हूँ मेरे बचपन का यार है मेरा यही सोच कर विश्वास लेके आया हूँ अरे कोणी कुठला सुदामा बाबा पण या ठिकाणी बाबा बळालेलं धोतर पायामध्ये चप्पल नाही आणि तिथपर्यंत जातोय पण त्याचा भाव पाहून शुद्ध भाव देखण या वारकरी म्हणा गाव सगळा गाव सोन्याचा करून दिला ना अहो मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये वाढलेली साधी भिल्ल समाजाची ती शबरी पण या ठिकाणी बाबा परमात्म्याने तिचा जाऊन उद्धार करावा त्यानं केवटाचा उद्धार करावा जटायूचा उद्धार करावा हनुमंतरायाला पदरामध्ये घ्यावं ओ वारकरी इकडं पा सगळे जण तुम्ही कोणत्याही देवाला भजा पण तुम्ही त्याची भक्ती प्रामाणिकपणे करा मी बोलेल तुमच्याशी पा तुमच्या मंदिराकडं काळ भैरवनाथाचं मंदिर आहे कुठे कुठे चला भैरवनाथ म्हणजे सामान्य देव आहे का अजिबात नाही बाबा मी बोलेल तुमची श्रद्धा जर भैरवनाथाकडे असेल ना तर तुम्ही पहा बाबा तो भैरवनाथ तुमच्यावरती तत्काळ प्रसन्न होतो का चांगल्याला बाबा चांगला आणि वाईटाला वाईट म्हणून जो देव आहे ना त्याचं नाव भैरव आहे आणि अवतार म्हणाल तर अगनाथ माझा काळ भैरी अवतार शिवा सोनारीला त्या देवस्थानावर फोन आला होता मला म्हटले ताई
आमचा भैरवनाथ तुम्ही महाराष्ट्रावर अशा पद्धतीनं सांगितला याचा आमच्या देवस्थानावर सुद्धा फार कौतुक वाटलं. मी बोलले तुम्हाला पहा बाबा तुम्ही त्याची भक्ती करा, तो परमात्मा तुमच्यावरती कृपा करेल, तो संकटामध्ये राहून येतो, तुम्ही फक्त त्याच्यावरती आराधना ठेवा, तुमची भक्ती जशी तसा परमात्मा तुम्हाला फळ देईल. पण इकडे पहा बाबा सुखोबरा यांच्या प्रमाणाचा आधार घेऊया. हा तुला तो एक देव करुणी घ्यावा त्याने विना जीवा सुख नो हे. तुम्ही एक देव करा, तुम्ही त्याला अर्थ करा, तो परमात्मा तुमच्याकरता धावून येईल. तुकोबा तुम्ही कोणत्या देवाला बसलं ते आम्हाला सांगा ना. तुकोबांनी उत्तर देताना सांगितलं अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्म अत्या एका वाचून त्या पांडुरंगा एक धरणा चित्ती आम्ही रघुमाई सावती. आम्ही त्या पांडुरंगाचं भजन केलं, महाराज कसं भजन केलं आम्हाला ते सांगा ना. महाराजांनी उत्तर दिलं अभंगाच्या पहिल्या चरणी नाम घोष आणि रामेश्वर भट्ट निघाले देऊ गावामध्ये आले. कोण तो बाबा कुठं राहतात
कुठे राहतात म्हटल्यानंतर कोणी एखादं बोर्ड दाखवून सांगितलं महाराष्ट्रच्या घरामध्ये राहतात. गेले बाबा रामेश्वर भट्ट तिथं चिमुरडी भागीरथी बाहेर दात घासत होती, दंत दमन करत होती. दात घासता घासता बाबा तिथं विचारलं रामेश्वर भट्टांनी, कुठे आहे तुझे बाबा? आई हो आई पहिला वर्ग ऐका. कुठेही विचारल्यानंतर मात्र या ठिकाणी चिमुरडे भागीरथीनं सांगितलं बाबा बहिर्विधी करता बाहेर गेले. रामेश्वर भट्ट बसा ना आपण. रामेश्वर भट्ट म्हणजे बसायला वेळ नाही, तुझे बाबा कुठल्या दिशेनं गेले तेवढं फक्त सांग. असं म्हटल्यानंतर भागीरथीनं बोर्ड दाखवलं आणि सांगितलं बाबा त्या दिशेनं गेले. त्या दिशेनं गेले म्हटल्यानंतर रामेश्वर भट्ट निघाले बाबा तिथं गेले. पाहिलं महाराजांचं भजन चालू होतं, राग आला बाबा रामेश्वर भट्टांना. वाकडी नजर केली, किरकी मान केली, तुकोबारायांकडे बोट केलं आणि सांगितलं धर्मपडव रे तुम्ही कुणब्यांनी धर्मपडव. असं म्हटल्यानंतर तुकोबारायांनी सांगितलं रामेश्वर भट्ट काही चुकलं का माझं? चुकलं का? पवित्राणाम च पवित्राणाम मंगलाणाम च मंगलम. आणि अशा पवित्र देवाचं नाव अशा घाणेरड्या ठिकाणी घेतो कळत नाही का तुला? महाराजांनी सांगितलं माझी कुठे झाली वाचा छंद या नामाचं घेतलं असे करायचं तरी काय? असं म्हटल्यानंतर मात्र रामेश्वर भट्टांना राग आला. रागानं बाबा लाल झालेले रामेश्वर भट्ट महाराजांची जीभ हातामध्ये पकडली आणि मग सांगितलं तुकोबा करा आता भजन, बघू दे तुमची वाचा किती अनावर झाली. महाराजांच्या डोळ्यामधनं बघा गावातलाजीने जणूजीने लाजीरवाने पण तरी सुद्धा भीक मागायची वेळ माझ्यावर त्यांनी शब्दानं तुला तक्रार केली नाही. आई देवा अरे 80,000 सोन्याच्या मोहरा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये पाठवल्या होत्या, पण राजांना सडेतोड उत्तर देऊन सांगितलं होतं राजा समान राजा तुमचं धन नको राजा काही नको आम्हाला राजा फक्त पण मी निर्मा तुळशी व्रत करा एकादशी हे मी राजांना उत्तर दिलं होतं. हे देवा आई आणि आळंदीपासून पण धरपूरपर्यंत देहूपासून तुझ्यापर्यंत येईपर्यंत कितीतरी वेळेला पायाला चटके लागत होते, कितीतरी वेळेला खिशामध्ये तपडी नव्हते, पण तरी सुद्धा होईन विकारी पंढरीचा वारकरी म्हणत म्हणत तुझ्या नावाचं गजर करत तुझ्यापर्यंत आलो. आजपर्यंत कधी तुला काही बोललो नाही, पण आई देवा आज रामेश्वर भट्टांनी माझी जीव हातानं पकडावी असं काय चुकलं माझ्याकडनं सांग देवा. अम्मा गांधी जन तरी का मेला नारायण. हे देवा आचार्याची वेळ तुझं भजन झालं नाही ना, तुझ्या सगळ्या देहूमध्ये सांगण जगात येऊ नाही. ऐका बाबा आतापर्यंत फक्त महाराजांची वाचा विठ्ठल विठ्ठल म्हणत होते, पण ज्या वेळेला रामेश्वर भट्टांनी वाचा हातामध्ये पकडली ना त्यावेळेला तुकोबाला यांच्या रोमारोमामधून विठ्ठल विठ्ठल आवाज झाला ही महाराजांची भक्ती आहे. गेले बाबा महाराज त्या अवस्थेपर्यंत. काय अवस्था महाराजांची? महाराजांच्या पत्नीनं सांगावं काय? कुटकाच विना त्या दोन तारा गाली तुकोबांकडे आयुष्य शिल्लक आहे, पण तुकोबाराय आता बोलतात ते काम नाही काम नाही झालो बाई रिकामा. आम्ही रिकामा झालो आता ही झोप असलेल्या कोण देवडेकर प्रत्येकानं मला ब्रोट वर करून सांगा ताई आम्ही रिकामा झालो असं म्हणणार ही खातरी वर करा बरं. कोणीच नाही एक रिकामा नाही पांडुरंगा अजून
किती दिवस प्रपंच करायच्या हवे असेल आपल्याला सांगा सांगा जरा मला किती दिवस आपण करत राहणार. तुकोबा म्हटले बास देवा तेने सुद्धा चित्ता समाधान. ऐका तुकोबायांना विचारलं तुकोबा नेमकी श्रीमंती तरी तुम्ही काय कमवली हो परमार्थातले. महाराजांनी उत्तर देताना सांगितलं बाबा रे जीवनामध्ये काही लोक पैशाच्या मागं पडतात काही लोक प्रतिष्ठेच्या मागं पडतात पण मी एकमेव असं आहे तर मला पद नको पैसा नको प्रतिष्ठा नको काही नको. पद दिलं देवा तर ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. पद दिलं तरी दुःखचे ना. अजून तुकोबायांनी सांगितलं देवा अरे समाजामध्ये मान दिला दिला ना पण समाज कसा आहे ऐका इकडं बघा 99 गोष्टी चांगलं करा समाज तुमचं कौतुक करेल. एक गोष्ट चुकू द्या बोला बोला एक गोष्ट चुकू द्या. अरे हाच समाज बाबा आपल्याला नावं ठेवायला कमी करत नाही. तुकोबाराया म्हणजे नको देवा तुझा तो मान सुद्धा. लोक मान देह सुख भोग संपत्ती अनेक विटंबना दुःख तुझी भेटी वाचोनी ए देवा. अरे यांच्या पशी जाऊन बाबा या ठिकाणी काहीतरी करत बसण्यापेक्षा ज्ञानोबाराया म्हणतात देवा पाच दामाचा उरले ते मोठा जेविना गे बाई कामारी 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 हो देवा. अरे तुझ्या दारामधन पायपासून झालो तरी बोला बोला साधे लोक तुझ्या दारातलं बाबा पुत्र करतो ती तयारी पण बाकी ठिकाणी मात्र कुठेही हात सोडणार नाही. काही झालं तरी देवा आता कुठं जाणार नाही का. तुकोबांची इतकी बाबा या ठिकाणी बोलायची हिंमत कशामुळे झाली तर त्याच्या मागचं कारण आहे. महाराज म्हणतात सर्व सुख द्यावर सर्व अलंकार. अरे तुम्ही काय दाता गेल्यावरती प्रेम करता अहो घरातली म्हातारी गेली तर नको बाई लाडकीचा शोधतात लाडकीचा तुमच्याकडे कसं आहे हो कोण एवढे घर हा आखी चमकी नाटक की म्हातारी बरोबर आपण जाऊन देत नाही महाराज म्हणजे आम्ही असा दागिना परिधान केला कशाची चोरीच होऊ शकत नाही. आम्हा घरी म्हण शब्दांची चरण नाही बास परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण ते प्राप्त केलं आणि आता काय करतोय आनंदे निर्भर अडकलं तसं. पण ज्या भजनामध्ये तुकोबाराय यांची अवस्था विधी झाली एकदा त्या परमात्म्याचं सर्वांनी भजन करू या दोन्ही हातवरती करा पुरुष वर्ग दोन्ही हातवरती महिलाने नाही केले तरी चालते दोन्ही हात धरते Oh.
अशा कीर्तन दादा यांनी एवढे हार घातले काही ठेवले, तुम्ही काल्याचा बुवा घरी जाऊन द्याल ना. इतने हार आपने पहना है शायद मेरी उतनी औकात नहीं, लेकिन ये तो कृपा है मेरी कन्हैया की, वरना मुझमें ऐसी कोई बात नहीं. बरं वाटलं जरा तुमच्या गावाचं प्रेम आणि इतकं प्रेम, बापरे बापरे, वर्षाच्या हार एकदाच मिळाले असं वाटलं मला. काय माहिती बाबा, 6 वर्ष झालं मावळत येऊन एकदाच सगळे हार माझ्या घड्यात टाकले यांनी. अतिशय सुंदर प्रेमाचं भव्य दिव्य असणारं हे वातावरण, ही सेवा तुम्हाला सर्वांच्या प्रेमी समर्पण करत असताना पहिल्या पंक्तीच्या मानकऱ्यांनी ही सेवा माझ्यापर्यंत सुपूर्त केली. आमच्या असणाऱ्या संतोष दादा इथपर्यंत येईपर्यंत वेळोवेळी मला संपर्क साधला, त्याबद्दल निश्चितच ग्रामस्थ मंडळी कोंडिवडे सर्वांचे ऋण व्यक्त करते. बोलता बोलता उगाच्या भरात एखादा शब्द जास्त गेला असेल तो बुद्धीचा दूर, जे चांगलं आहे परमात्म्याचे भैरवाचे आशीर्वाद समजून आपले सर करून घ्या. या ठिकाणी भवसागरामधनं तारत असताना भगवान परमात्म्याचं या ठिकाणी नामचिंतन होणं आपल्याकडनं फार गरजेचं आहे बाबा. आणि म्हणून नामचिंतनामध्ये आता अग्निरूप झालो, इतकं अग्निरूप झालो की आता आम्हाला पाप पुण्य निंदा स्तुती याचा आम्हाला आता काही घेणं देणं राहिलं नाही. आता जसं काही बघा, इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा. एकदा बाबा गवताच्या पेंडीला जर राग आला नाही बरोबर ना, आणि एकदा का त्याची जळून राग झाली, किती प्रयत्न केले तरी आपल्याला परत गवत भेटणार नाही ना. तसंच पहा, ज्ञानोबराया म्हणतात, तुकोबराया म्हणतात बाबा रे, आम्ही आता त्या अवस्थेपर्यंत झालोय, आता तिथपर्यंत पोहोचले म्हणून चिंता राहिली नाही. ज्ञानोबराया सुद्धा अशीच अग्निरूप झाली, कशा माहितीये का, सहज निराकार पंथे वृत्ती हे समर्पित करत असताना काही कमी राहिला असेल तुमच्या ज्ञानाची भर टाका, जास्त झाला असेल बाजूला सारा. गायला करता साथ करणारे संपूर्ण गायनाचार्य, त्यामध्ये प्रामुख्याने हरिभक्त पाय दिलीप महाराज खेमिरे, आमचे दादा अत्यंत गोड घातात मी नेहमी वाट पाहायचे तुमच्या गायना करता, पण आज या ठिकाणी योग आला आणि अतिशय सुंदररित्या तुमचं गाणं मला ऐकायला मिळालं. आदरणीय हरिभक्त परायण योगेश महाराज आणि हरिभक्त परायण सीताराम महाराज ज्यांनी सुरुवातीची चाल गायली, अत्यंत गोड आवाज आमच्या कृतीवरती साथ करणारे आमच्या अण्णा, या ठिकाणी फार गोड या ठिकाणी आम्हाला सहकार्य करतात. आपल्या संपूर्ण मावळ मुळशी तालुक्याचं वैभव म्हणून ज्यांच्याकडे सगळेजण आदरानं पाहतात असे असणारे या ठिकाणी गणवट महाराज, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून सुंदररित्या सहकार्य केलं त्याबद्दल महाराज तुमचे या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण शंकर महाराज या कार्यक्रमाला उपस्थित राहून गोड अशी साथ केली त्याबद्दल आपले आभार. माझ्या समवेत आलेले माझे पती महाराष्ट्र चॅम्पियन मावळ तिसरी पैलवान विकास शेट येनपुरे या ठिकाणी आपले देखील मी ऋण व्यक्त करते. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले वाघोलीवरून आलेले आमचे लाडके बंधू आदरणीय देशमुख दादा, या ठिकाणी तुमचे देखील मी शतशः ऋणी राहील. या कार्यक्रमाकरता आवर्जून आमच्या रुपाली ताई नानेकर, या ठिकाणी मावळ मुक्ताई रुपाली या ठिकाणी चॅनेल त्यांचं नाव आहे, अतिशय सुंदर चांगले चांगले व्हिडिओ त्या चॅनेलला सोडत असतात. सर्व या ठिकाणी त्यांना सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका, बेल आयकॉनचं बटन दाबा, इतकंच असतं ना ते. न्यूनते प्रते अधिक ते सरते करुण घ्यावे ते तुमते विनवीत असे चौतरण करता टाळी, पंक्तीवाल्यां करता टाळी, सिस्टीमवाल्यां करता टाळी. आता झाली ना सगळी, हा तुकाराम 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 महाराज, त्या ठिकाणी महाराजांचं देखील ऋण व्यक्त करते आणि महाराज या इकडे चला. आता विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय